नमस्ते, मी डॉक्टर विजय दिघे, माहिती अधिकार पुस्तकाचा लेखक। तर मित्रांनो, स्पेशली आज विषय खूप महत्त्वाचा आहे। व्हिडिओ मॅक्सिमम शेअर करा आणि जे कोणी नवीन आहे त्यांनी प्रथमतः सबस्क्राइब करा आणि हा व्हिडिओ मॅक्सिमम शेअर करा। मॅक्सिमम विषय खूप मोठा आहे। तुम्ही वाचताय आताच महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणूक 2024 ची जाहीर कोड ऑफ कंडक्ट आचार संहिता सगळीकडे लागू आहे आणि आचार संहितेचं उल्लंघन हा विषय मी घेऊन आलो आहे। प्रत्येक व्यक्तीला हा विषय माहित असणं गरजेचं आहे। स्पेसिफिकली जे उमेदवार आहेत त्यांना आणि प्रशासकीय अधिकारी कर्मचारी यांना हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे। विधानसभा निवडणूक याच्यामध्ये आचारसंहितेचे नियम काय आहेत हे शॉर्ट मध्ये आपण पाहणार आहोत। मुख्य निवडणूक अधिकारी यांनी नुकतंच जाहीर केलेलं आहे इलेक्शनचं आणि त्यांनी नियमावली सुद्धा तयार केलेली आहे। आचारसंहिता म्हणजे काय, आचारसंहितेचं उल्लंघन काय, आचारसंहितेच्या नियमावली काय, ह्या बाबतीमध्ये आपण विषय घेणार आहोत। हे कोणासाठी महत्वाचं आहे? निवडणूक आचारसंहितेचा राजकीय पक्ष, उमेदवार, त्याचबरोबर कार्यकर्ते, सर्वसामान्य जनता यांनाही महत्वाचं आहे। विशेष मोठा आहे काय करावं आणि काय करू नये हा खूप महत्वाचा विषय आहे। चला तर मग आपण पाहूया आचारसंहिता लागू झाल्यानंतर कोणते कोणते नियम आहेत। सत्ताधारी पक्षाला निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यानंतर कुठल्याही प्रकारे सरकारी घोषणा, नवीन योजना सुरू करता येत नाही। आता सरकारी घोषणा म्हणजे काय? मतदार राजाला अट्रॅक्ट करण्यासाठी एखादा प्रस्थापित उमेदवार, समजा लाडकी बहीण योजना, तर तशा काही नवीन योजना तुम्हाला आचारसंहिता लागू झाल्यानंतर डिक्लेअर करता येत नाही। सो हे खूप महत्वाचं आहे। त्याच्यानंतर शिला न्यास, एखाद्या मूर्तीचं उद्घाटन त्याचा सोहळा घेता येणार नाही। उद्घाटन एखाद्या कार्यक्रमाचं असेल, नळ पाणी पुरवठा असेल किंवा रस्त्याचं उद्घाटन ते करता येणार नाही। लोकार्पण एखाद्या लोकांसाठी लोकांची योजना बनवली असेल, भूमिपूजन असेल एखाद्या रस्त्याचं नवीन काम चालू करायचं त्याचं भूमिपूजन करू शकत नाही, असे कुठलेही कार्यक्रम कोड ऑफ कंडक्ट म्हणजे आचारसंहिता लागू झाल्यानंतर करू शकत नाही। त्याच्यानंतर स्पेशली मंत्री संत्री जे आहेत विरोधी पक्षनेते यांच्यासाठी काय, तर सरकारी गाडी बघा, सरकारी गाडीचा वापर कुठेही करू शकत नाही। प्रायव्हेट व्हेकल मध्ये त्यांना प्रचार करावा लागेल, फिरावा लागेल। सरकारी बंगला किंवा सरकारी विमानाचा वापर हे करू शकत नाही। म्हणजे प्रचारासाठी जर एखाद्या सरकारी गाडी असेल, सरकारी विमान असेल, तर सरकारी बंगला असेल तर त्याचा वापर करू शकत नाही। कुठल्याही पक्षाला प्रचार सभा हे खूप महत्वाचं आहे, रॅली किंवा निवडणूक काढण्याचं असेल तर पोलिसांची पूर्व परवानगी घ्यावी लागते। जर पोलिसांनी पूर्व परवानगी नाकारली तर त्या उमेदवाराला सभा घेता येणार नाही। त्याच्यासाठी पोलिसांची परमिशन दिलेल्या टायमिंग मध्ये स्थगिती करायची आहे। त्याच्यानंतर कुठलाही राजकीय पक्ष किंवा उमेदवार धर्म, जाती, पंथ या आधारे मतदारांना आवाहन करू शकत नाही। म्हणजे कुठल्याही जाती, धर्म या नावावरती मत मागू शकत नाही, त्याचा उल्लेख करू शकत नाही। त्याचबरोबर जाती धर्मावर तणाव निर्माण होईल अशी कुठली कृती प्रचारात करण्यास मनाई आहे। जाती म्हणजे विविध जाती असतात, हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, यांच्यामध्ये त्याचा वापर करून मतदार राजाला इम्प्रेस करण्याचं प्रयत्न कुठलाही राजकीय पुढारी करू शकत नाही। आता महत्वाचं हे मला सर्वसामान्य जनतेसाठी आहे, कुणाच्याही घरावर, जमिनीवर, कुणाच्याही घराच्या घराच्या परिसरात भिंतीवर राजकीय पक्षाचे झेंडे, बॅनर, पत्र असं काही लावण्यापूर्वी संबंधित व्यक्तीची परवानगी घेणं गरजेचं आहे। आता याच्यामध्ये तुम्ही लक्षात घ्या, आता तुम्ही याच्यामध्ये लक्षात घ्या, तुमचं घर आहे
तुमच्या घराच्या भिंतीवरती कुठलाही शाद कुठलाही पुढारी कुठलाही पक्षाचा कर्मचारी याला अधिकार नाही, तुम्ही परवानगी दिली तरच तो लावू शकतो, हे लक्षात घ्या. आणि जर असं काय झालं कुणी लावलं आणि त्याचा फोटोग्राफ तुम्ही कुणाकडे तक्रार करायची ते सुद्धा सांगतो पुढे, ते सुद्धा लक्षात घ्या. मतदानाच्या दिवशी सगळ्यांनी हे लक्ष घ्या, हे बऱ्याच पैकी दारूची दुकाने बंद असतात. प्रचारादरम्यान मतदानाच्या दिवशी दारूवर पैसे वाटपाच नाही आहे. आता बऱ्याचशा ठिकाणी बघा दारू पकडली जाते, त्याचबरोबर काही कॅश गाडीमध्ये मतदाराला आकृष्ट करण्यासाठी दिली जाते. तर तसं काही तुम्हाला आढळून आलं तुम्ही डायरेक्ट जिल्हा अधिकारी किंवा निवडणूक आयोगाकडे तुम्ही त्याचा तक्रार करू शकता, फोटोग्राफी करून व्हिडिओग्राफी करून. मतदान केंद्रावर आता ह्या मतदान केंद्रावर कुठल्या राखी म्हणजे ज्या वेळेला इलेक्शन असेल त्यावेळेला उमेदवाराच्या समर्थकांना गर्दी होऊ नये हे लक्षात घ्या, याची दक्षता आचारसंहिता सांगते. म्हणजे 100 मीटर अंतरावरच्या आत गर्दी करायची नाही कुठल्याही राजकीय पक्षांनी. तिथं पोलीस बंदोबस्त असतोच मला माहिती आहे. मतदानाच्या दिवशी लागणाऱ्या पक्षाची बूथ साधी लावावी, त्या जाहिरातीचे बोर्ड बॅनर असं काही करू नये. विना परवानगी प्रचारकांची अनुमती नाही, प्रत्येक प्रचाराची परमिशन घ्यावी लागते आणि परमिशन असेल तर प्रचार करू शकतो. प्रचार साहित्य किंवा मतदारांना बोलणारी कुठली गोष्ट ते कामा करता नाही. ते बूथच्या जवळ तिथे कुठली असं मतदाराला आकर्षित करण्यासाठी किंवा ह्याच पक्षाला ह्याच उमेदवाराला वोट करण्यासाठी तिथले बुधवाले कुठलंही काम करू शकत नाही. मतदानासाठी कुठल्याही खाण्यापिण्याची व्यवस्था तिथे नसावी. 100 मीटरच्या काय असेल ते बाहेरच्या बाहेर तुम्ही करू शकता, तर त्या एरियामध्ये त्यांना त्या पद्धतीची व्यवस्था खाण्यापिण्याची करायची नाहीये. निवडणूक आयोगाने दिलेला आचारसंहितेचा भ्रष्ट आचरण आणि अपराध गुन्हा या श्रेणीत बसणारे कुठली कोटे उमेदवार किंवा त्यांचे कार्यकर्ते राजकीय पक्षाच्या अधिकारता कामा नये. म्हणजे भांडण तंटा हाणामाऱ्या ह्या कुठल्याही त्या दिवशी जी घटनेमध्ये किंवा त्या इलेक्शनच्या पिरियडमध्ये तुम्हाला करता येणार नाही. नेक्स्ट, मतदाराला पैसे देणे मतदाराला धमकी देऊन घडवणे बघा हा आचारसंहितेचा उल्लंघन आहे. धमकी दिली मला मतदान करायला नाही तर तुमच्याकडे बघतो, त्याचबरोबर एखादा मोगस मतदान तो माणूस तिथं नाहीये त्याच्या नावावरती मतदान करणार आणि जर ते सापडलं तर आचारसंहितेच्या विरुद्ध जातो, त्याच्यावरती कारवाई होते. हे तुम्हाला मी सांगत होता 100 मीटर आत कुठल्याही पद्धतीने प्रचार करायचा नाहीये. 100 मीटरच्या बोर्डा आखल्या जातात जिथं व्होटिंग होणार आहे आणि त्याच्या आतमध्ये कुणीही तिथं जायचं नाही. किंवा एखाद्या व्यक्तीला तुम्ही तिथं जाऊन त्यांच्या बरोबर सोबत जातो मतदान कक्षात जातो असं करता येणार नाही. आता प्रचार अवधी संपल्यानंतर प्रचार करत राहणार, म्हणजे 24 तास आपण प्रचाराची मुदत संपलेली असते इलेक्शनच्या आधी, तर त्याच्या त्या पिरियडमध्ये कुठंही प्रचार करता येणार नाही. दिलेल्या टायमिंगनुसार तुम्हाला त्यामध्ये आचारसंहितेच्या नियमानुसार तुम्हाला प्रचार करता येणार नाही. राजकीय कार्यक्रमावर लक्ष ठेवायला निवडणूक आयोग निरीक्षक नियुक्त करतात. प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये निवडणूक आयोग हे प्रशासकीय अधिकारी हे पाहण्यासाठी नियुक्त करतात. आता जर आचारसंहितेचा भंग केला तर करायचं हे खूप महत्वाचं आहे. त्याच्यामध्ये आचारसंहितेचा भंग केला जसं हे मी सांगितलं नियमावली त्याच्यात कुठं बाधा आहे तर तुम्ही त्याचा फोटो काढायचा व्हिडिओ काढायचा आणि त्वरित जिल्हा अधिकाऱ्याकडं तक्रार करायचा. विधीन तक्रार झाल्यावरती जिल्हा अधिकारी ऍक्शन मोडमध्ये येतात आणि त्याच्यावरती कारवाई करतात. त्यानंतर तुम्ही निवडणूक आयोगाला सुद्धा तक्रार करू शकता. निवडणूक आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांना किंवा सक्षम प्राधिकरणाचा अधिकारी यांना तिथे पाठवेल आणि ती कारवाई करते. हा मॅक्झिमम व्हिडिओ खूप महत्वाचा आहे, मॅक्झिमम शेअर करा जेणेकरून याची जागृती प्रत्येक व्यक्तीला होईल. निवडणूक आचारसंहितेच्या नियमांनी मी सांगितलेलं आहे, त्याचबरोबर तक्रार कुठं करायची ते पण सांगितलेलं आहे. खूप महत्वाचा हा व्हिडिओ आहे, त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेअर करा आणि कमेंट करून सांगा हा व्हिडिओ कसा वाटला.
So, नवीन असेल त्यांनी सबस्क्राइब करायला विसरू नका. थँक्यू व्हेरी मच. मी डॉक्टर विजय दिघे, माहिती अधिकार पुस्तकाचा लेखक, जय हिंद.